शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा आज इथे झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान होणार आहे. कोकण संस्था उपजीविका निर्मितीसाठी गावोगावात काम करत असताना आम्हाला अनेक कर्तृत्ववान महिला संपर्कात भेटल्या. त्यात महिला शेतकरी, सरपंच, ग्रामसेवक, महिला उद्योजिका, शिक्षिका, आरोग्य सेविका, डॉक्टर अशा अनेक क्षेत्रातील महिलांचा यात समावेश आहे. तर पाहूयात या झिरो टू हिरो या पुरस्काराचे मानकरी कोण आहेत. तारेवरची कसरत होत असूनही घर आणि नोकरी सांभाळत खूप अभ्यास करून जिद्दीने एमपीएससी ची परीक्षा दिली आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन ग्रामसेवक पदावर रुजू झाली. घरातील स्त्री सक्षम झाली तर पूर्ण घर विकसित होते. या स्वानुभवामुळे आज गावातील महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सौ प्रतिभा कुंभारताई आता करोंडे मावळे पुणे येथे आपले कार्य बजावत आहेत. त्यांच्या कार्याला कोकण संस्थेचा मानाचा मुजरा. प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करते की आज कोकण शिक्षण संस्थेने पुरस्कारार्थी म्हणून माझी निवड केली. आणि खरंच म्हणजे आज संस्थेचं जर कार्य आणि हे पाहिलं, आम्ही खूप म्हणजे पाणी सरांच्या माध्यमातून संस्थेशी जोडले गेलेलो आहोत, काम करत आहे. परंतु आज जे इथं त्यांचं आज हे प्रक्षेपण पाहताना अतिशय आनंद मनातून व्यक्त होतो आहे की आज संस्थेने जसं वटवृक्ष मोठा होतो आणि खूप असा डेरेदार होतो त्याप्रमाणे आज संस्थेचं कार्य आहे. आणि नक्की सर, आम्ही या संस्थेच्या कार्याला आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना खूप हातभार लावण्याचा प्रयत्न करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडे आपल्या संस्थेचं नाम व्हावं अशी आमची सर्वांची ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो. पुढील झिरो टू हिरोचे मानकरी आहेत. मुलगी शिकून काय करणार, लग्न करून जायचं असते दुसऱ्याच्या घरी ना, या विचारसरणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागले. पण आपल्या सुप्त इच्छा सहजासहजी मरत नाहीत आणि त्या मेल्या तर आपल्या जगण्याला काय अर्थ राहील या विचारांनी विरोध पत्करून पण शिक्षण घेतले. समाजासाठी काहीतरी करायचे ही जिद्द शांत बसूच देत नव्हती आणि या शोधात असताना उमेद प्रकल्प सदस्य म्हणून निवड झाली आणि बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या जीवनात सुधार आणण्यासाठी उमेदच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र आणून त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. या वाटेवरून चालताना 27 बचत गटासह आजपर्यंत त्यांनी 350 सदस्यांना रोजगार निर्मितीसाठी मदत केली. अनेक खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादने बनवून तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर महिलांना प्रदर्शनाची संधी निर्माण करून दिली. सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने हजारो महिलांना उपजीविकेचं साधन निर्माण करून देण्याचं त्यांचं स्वप्न आहे. अशा रोशनी निलेश पाटीलताई यांच्या कार्याला कोकण संस्थेचा मानाचा मुजरा. माझा सन्मानाचा नमस्कार. एवढंच सांगते, ग्रामीण भागात काम करत असताना एक गोष्ट तात्पर्याने सांगते. आता मॅडमना मी पाहिलं, दीपा मॅडमना, बाई पण भारीच देवा म्हणून आम्ही इथे आहोत, स्टेजवर आहोत. आणि माझं एक नवीन वाक्य आहे की जर बाईने ठरवलं ना, जर तिची इच्छा असली ना, जर तिचं शेजारी तर तिथे बाजूच्या गल्लीत पण नाही जाणार, आणि जर तिने ठरवलं ना तर ती दिल्लीला जाऊन धडकते. लास्ट इयर आम्ही ह्या मंथमध्ये दिल्ली सरस इंटरनॅशनल सरसला होतो. गावच्या 7 महिला मी ग्रामीण भागात म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील मल्लगड पट्ट्यातून मी आली आहे, डोंगराळ भाग आहे तिथला. आणि मी 7 ग्रामीण भागातल्या महिला घेऊन सबका रिझर्वेशन पासून ते तिथे पोहोचण्यापर्यंतचं म्हणजे पूर्ण आमचा टीमवर्क महिलांचा होता. 15 दिवस आम्ही ते सरस अटेंड केलं. 6 लाखाचं उत्पादन आमच्या 7 महिलांने मिळालं. वर्षभरात पाप पुण्य काय असतं मला नाही माहिती, पण मला एवढं माहितीये मी जे करते ना ते नक्कीच कुठल्या मंदिरात 10 वेळा डोकापेक्षा जास्त मला ह्या गोष्टीतून समाधान मिळतं. आणि हे सातत्य राहो. आणि थोडस संस्थेबद्दल सांगेल, कारण आमच्या जर सर मला पहिल्यांदा भेटायला आले आणि बचत गटाचा व्याप्त मी म्हटलं कसं काय आहे काय तुम्ही सांगताय, जर नाही झालं तर मग महिला मला बोलतील
सर म्हणाले नाही हो मॅडम तुम्ही काही टेन्शन घेऊ नका होणार. आणि पहिल्यांदा माझ्या गावात कोकण संस्थेमार्फत 150 महिलांना शिलाईचं प्रशिक्षण मिळालं आणि त्यांचं ते एक सार्थकी लागलं म्हणून मी कोकण संस्थेची पण खूप आभारी आहे. मला नव्हतं माहिती अवॉर्ड फंक्शन एवढं भव्य दिव्य आहे. मला फक्त एवढंच माहिती होती की तिथे काहीतरी सन्मान वगैरे आहे. एवढंच सांगते की ग्रामीण भाग हा जरी ग्रामीण असला तर तिथे स्वप्नांना जिद्दीला खूप खूप अपेक्षांना खूप खूप वाव आहे आणि आमच्यासारख्या प्रत्येक महिलेचा हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करते. जय हिंद जय महाराष्ट्र. रोशनीताईंना मला सांगायचंय आमची संस्था ही महिला प्रधानच आहे. आमचं 10% पुढील पुरस्कार आहे. मुलगी ही जबाबदारी असून तिचं लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली असे आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत समज असल्यामुळे लहान वयातच लग्न लावून देऊन कुटुंबियांनी आपले काम पार पाडले. आता स्वप्न पूर्ण करायच्या वेळेत घरची कामं पूर्ण करायची होती. IPS होऊन जनतेची सेवा करण्याच्या स्वप्नांपेक्षा कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी मोठी झाली होती. त्यात त्यांच्या मिस्टरांना असणारं व्यसन त्यामुळं आर्थिक संकटांनी आयुष्याचा खेळ मांडला होता. व्यसनी असला तरी आपला नवरा हा आपल्या कुटुंबाचा आधार असतो पण अतिव्यसनामुळे हा आधार अर्ध्यातच हरपला. आता गरज होती ती हरकणीची जी आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी कोणताही गट सहन करायला मागे पुढे न पाहणारी. कितीही दुःख आली सासरचा काम न करण्याचा दबाव असला तरी मुलांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असणाऱ्या आईने न डगमगता न घाबरता शिलाई स्कूलच्या माध्यमातून आपल्या घराची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी स्वतःला तयार करणे सोपे नाही. जिद्द चिकाटी आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद असलेली कणखर महिला ज्यांनी स्वतःबरोबर अनेक महिलांना त्यांचे कुटुंब सांभाळण्यास मदत केली अशा श्रीमती पूजा कंठे यांच्या या कार्याला कोकण संस्थेचा मानाचा मुजरा. पण आज मी जे कोकण कला संस्था जिथून माझ्या संपर्कात आली माझी जी ओळख होती त्यापेक्षा जास्त ओळख माझी कोकण कला संस्थेद्वारे जी वाढली आणि त्यांच्याद्वारे मी सगळ्यांना म्हणजे माझ्याकडे शब्दांची गरज नसते कामाची गरज असते आणि तुमच्या कार्यातून तुम्ही ते सिद्ध करून दाखवले त्यामुळे शब्दांची गरज नाही. मला वाटतं ताईंसाठी सगळ्यांनी टाळा वाजवायला पाहिजे. याच मालिकेतील पुढील पुरस्कार आहे 0 to 0 पती ऑटो ड्रायव्हर तेही दुसऱ्याच्या रिक्षावर आणि कमाई कुटुंब चालायला अपुरी. मग नोकरी करावी तर ग्रामीण भागात साधत नाही. मग एकदा कोकण संस्थेच्या मोफत टेलिंग प्रशिक्षणात सहभाग घेतला आणि जीवनाची दिशा बदलली. त्यांची शिकून काहीतरी करण्याची इच्छा बघून संस्थेच्या समन्वयक यांनी त्यांना ट्रेन द ट्रेनर या संस्थेच्या उदरनिर्वाहाचे साधन करणाऱ्या कोर्सला ऍडमिशन दिले. तिथे 2 महिने प्रशिक्षण घेतले. टीचिंग स्टिचिंग आणि सर्व्हिसिंग या तिन्ही स्किल शिकवून मिळालेल्या मशीनने शिलाई स्कूल चालू केली. यात त्यांच्या पतीची साथ लाभली आणि आता बघता बघता 50 महिलांना प्रशिक्षण तर दिलेच परंतु आपल्या उदरनिर्वाहासाठी महिला 10,000 ते 12,000 रुपये कमावण्याची सुरुवात झाली. स्वतःची इच्छा असूनही चांगले शिक्षण घेता आले नाही म्हणून मिळालेल्या पैशातून त्या आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन चांगली माणसं घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत अशा या मानसी मनोज पांडवेताईंना कोकण संस्थेचा मानाचा मुजरा. पुढचा पुरस्कार आहे सामाजिक क्षेत्रात काम जास्त आणि पगार कमी त्यातही हे क्षेत्र महिलांसाठी नाही हा समज असताना ज्यांनी हे क्षेत्र निवडले लग्नानंतर गेली अनेक वर्ष शहापूर विभागातील आदिवासी महिलांसाठी तळागाळात वेळेचे भान न ठेवता कार्य करणाऱ्या ऊन असो की पाऊस गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याची तळमळ कायम असणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या समजून त्यावर काम करणाऱ्या मासिक पाळीविषयी जनजागृती करणाऱ्या शेतीतून कौशल्य वृद्धीतून उपजीविकेचं साधन निर्माण करणाऱ्या ताई सामाजिक क्षेत्रातील या सिताऱ्यानं आपल्या कामगिरीनं गगनाला गवसणी घातली आहे अशा या शहापूरच्या ताराच्या कार्याला म्हणजेच तारा सागर यांना कोकण संस्थेचा मानाचा मुजरा.